असं आहे, कांजूर मार्गची जागा एका डेपो करता आधीपासून मागितली गेली आहे, परंतु त्या जागेचा विवाद आहे तो हायकोर्टमध्ये चाललेला आहे. आणि ही जी मेट्रो कार शेडची जागा या मेट्रो 3 करता मागितलेली आहे, ही काय आता कांजूर मार्गची जागा आहे ती 6 करता मागितलेली आहे, ती 3 करता मागितलेली नाही आहे. कांजूर मार्गची जागा मेट्रो 3 करता योग्य नाही असा रिपोर्ट आमच्याही काळातल्या कमिटीने केला आणि स्वतः उद्धवजी ठाकरे साहेबांनी जी समिती तयार केली होती हाय लेवलची एससीएस सौनिक यांची, त्या समितीने स्पष्ट अहवाल दिला की हे कारशेड मेट्रोमध्येच फिजिबल आहे, ते कांजूर मार्गा नेलं तर प्रचंड खर्च वाढेल आणि 4 वर्ष डिले होईल, त्यामुळे त्यांच्याच कमिटीचा तो रिपोर्ट आहे. मला असं वाटतं केवळ इगो करता कांजूर मार्ग त्यांनी त्या ठिकाणी धरून ठेवला आणि आम्ही देखील वारंवार हीच भूमिका घेतली की जर कांजूर मार्गची जागा रिकामी असती, त्याचा वाद नसता, तर तिथे खर्च करूनही नेला असता, पण तिथे वाद चाललेला आहे. आणि आता मेट्रो कारशेड करता आरेमध्ये एकही झाड कापायची आवश्यकता नाही, एकही नाही, त्याच्यामुळे सगळं तिथे तयार असताना 29% कारशेडचं काम पूर्ण झालं आहे, एकूण प्रकल्पाचं 85% काम पूर्ण झालंय आणि 4 वर्ष ही इन्व्हेस्टमेंट डेड करून 15,000-20,000 कोटी रुपये परत त्याच्यावर एस्कलेशन देणं, ते कोणाच्या खिशातले पैसे आहेत, ते कोणा व्यक्तीच्या खिशातले पैसे आहेत का हे जनतेच्या खिशातले पैसे आहेत, हे असे वाया जाऊ देणार नाही. खातेवाटप केव्हापर्यंत होईल? विस्तार झालेला आहे खातेवाटपकडे लक्ष. लवकरच होईल, काळजी करू नका, लवकरच तुम्हाला खात्यांच्या संदर्भातली माहिती मिळेल. तोपर्यंत तुम्हाला बरं आहे, दिवसभरात तुम्ही 3-4 प्रकारची खाती तयार करताय, लोकांना वाटताय, पालकमंत्री वाटताय, तुम्हाला एक चांगलं काम मिळालंय. आम्ही जर पेपर फोडून टाकला तर तुम्हाला दिवसभर चालवायला काम थोडी मिळणार आहे. छत्रपतींचा विचार म्हणजे